हॅलो बच्चा, आज आपण इथे बघा, क्लास 7 जो चॅप्टर इथे बघत होतो, चॅप्टरचं नाव आहे मस्क्युलर सिस्टीम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. यामधील आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचं जे स्ट्रक्चर आहे ते आज इथे बघणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टीम, आता यामध्ये ही जी आकृती इथे दिलेली आहे, या आकृतीमध्ये प्रत्येक पार्टला इथे नाव दिलेलं बघा डायजेस्टिव्ह सिस्टीमचं, आणि अतिशय व्यवस्थितरित्या ही जी आकृती आहे, जे स्ट्रक्चर आहे, व्यवस्थित इथे समजावून सांगितलेलं आहे. आपण हे मराठीमध्ये व्यवस्थित इथे समजून घेणार आहोत. आता डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ही जी आकृती इथे दाखवलेली आहे, प्रत्येक पार्टला इथे नाव दिलेलं आहे. तर इथे फर्स्ट बघा वरती माउथ. माउथ म्हणजे काय? तोंड. माउथ म्हणजे तोंड. डायजेशन ऑफ फूड बीइंग इन द माउथ. आपण तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते. तोंडामध्ये आपण घास घातल्यापासून आपल्या पचन क्रियेला सुरुवात होते. फूड इज च्यू विथ द हेल्प ऑफ टीथ इन टू व्हेरी स्मॉल पीसेस. तोंडातील अन्न जे आहे दातांनी आपण बारीक बारीक असं चावतो आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. तोंडामध्ये आपण जे अन्न जेवण करतो ते आपण तोंडामध्ये अन्न घातल्यानंतर आपल्या दातांनी ते काय करतो, ते अन्न बारीक बारीक तुकडे करतो आणि ते चावून चावून खातो. ठीक आहे. डायजेशन ऑफ द फूड बीइंग इन द माउथ फूड इज च्यू विथ द हेल्प ऑफ टीथ इन टू व्हेरी स्मॉल पीसेस. म्हणजे तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते आणि तोंडातील अन्न दातांनी चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा जो पॉइंट आहे बघा, सलायवरी ग्लॅड्स. इथे बघा सलायवरी ग्लॅड्स इथे आकृती दाखवलेली आहे आणि त्याला एरो करून दाखवलेलं आहे की सलायवरी ग्लॅड. सलायवरी ग्लॅड म्हणजे काय? तर त्याला आपण लाळ ग्रंथी असे म्हणतो. आकृतीमध्ये व्यवस्थित बघा, लाळ ग्रंथी. ठीक आहे. तर सलायवा इज प्रोड्यूस इन द सलायवरी ग्लॅड्स इन द माउथ कॅव्हिटी लोकेटेड इन द फ्रंट ऑफ द इयर्स नियर द फ्रॅनेक्स अँड बिलो द टंग. म्हणजे आपले जे कानशिळाजवळ, आपल्या कानशिळाजवळ, कानाच्या जवळ आणि घशाजवळ, कानाच्या जवळ आणि घशाजवळ, जिभेखाली, आपल्या जिभेच्या खाली असलेल्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. कुठे बघा, सलायवरी ग्लॅड्स कुठे तयार होते? आपल्या कानशिळाजवळ आणि आपल्या घशाजवळ, जिभेच्या खाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते आणि टंग इट इज कॅरी टू द माउथ विवा डक्स. म्हणजे काय? तर तेथून ते नलिकेतून तोंडात जाते. ही जी लाळ आहे ही अन्न नलिकेतून तोंडात, या नलिकेतून ती कुठे जाते? तोंडात जाते. आणि अन्न चावण्याची जी क्रिया असते ती सुरू असतानाच ती त्यामध्ये मिसळते. इट इज अ मिक्स विथ द फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग. सलायवरी ग्लॅन्ड्स म्हणजे काय? की आपल्या ज्या कानशिळाजवळ आणि घशाच्या खाली, घशाच्या जवळ आणि जिभेच्या खाली त्या लाळ ग्रंथी असतात आणि तिथून त्या ती नलिकेतून आपल्या तोंडामध्ये, तिथून त्या आपल्या तोंडामध्ये येतात. ज्यावेळेस आपण अन्न खातो त्यावेळेस त्या अन्नामध्ये मिसळल्या जातात आणि अन्न क्रिया चावण्याची जी क्रिया सुरू असताना त्या त्यामध्ये मिसळल्या जाऊन त्या आपल्या पोटामध्ये जात असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, फ्रॅनेक्स म्हणजे थोट, तर आपण घसा असे म्हणतो. द ओसोफागस अँड ट्रॅचेरा ओपन इन टू द फ्रॅनेक्स. म्हणजे अन्न नलिकेचे व श्वसन नलिकेचे, अन्न नलिकेचे आणि श्वसन नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते, म्हणजेच आपल्या घशामध्ये उघडते. इथे बघा फ्रॅनेक्स ही तर आकृती दाखवलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इथे ओसोफागस. ओसोफागस म्हणजे काय? तर इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम द फ्रॅनेक्स टू द स्टमक. म्हणजे ही जी नळी आहे घशाची अन्न नलिका जी असते ती नळी घशापासून जठरापर्यंत, आपल्या जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्यही करत असते. ही जी नळी असते ती आपल्या घशापासून, इथून घशापासून आपल्या जठरापर्यंत अन्न पुढे ढकलण्याचे काम करत
असते. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅनक्रिया आहेत बघा इथे. पॅनक्रिया, पॅनक्रियालाच आपण काय म्हणतो, स्वादुपिंड असे म्हणतो. द पॅनक्रियाज सिक्रेट्स द पॅनक्रियाज ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झायमेस. म्हणजे या स्वादुपिंडामधून स्वादुरस हा श्रवत असतो, वाहत असतो, त्यात अनेक विकरे असतात. दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झायमेस म्हणजे अनेक विकरे असतात. त्यानंतर पुढे बघा इकडे लिव्हर. लिव्हर, द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लॅड इन द बॉडी. लिव्हर यालाच आपण मराठीमध्ये यकृत असे म्हणतो. बघा या साईडने आपल्याला लिव्हर लक्षात आले. लिव्हर यालाच आपण यकृत असे म्हणतो. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लॅड इन द बॉडी. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. ही यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि या यकृताला म्हणजे लिव्हरला भरपूर असा रक्त पुरवठा होत असतो. याचं मुख्य कार्य कोणतं? इट मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. याचं मेन फंक्शन कोणतं आहे की याचं कार्य आहे ग्लुकोजचा साठा करणे, स्टोअर करणे. द गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. गॉल ब्लॅडर म्हणजे काय? तर या यकृताच्या खाली बाजूस पित्ताशय असतो. सिच्युएटेड बिलो द लिव्हर. इट स्टोन्स द बाइल द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. हा जो यामध्ये यकृताने श्रवलेला पित्तरस साठवलेला असतो. आणि व्हेन बाइल इज कॅरीड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन इट मिक्स विथ द फूड देअर अँड हेल्प इन द डायजेशन ऑफ फॅट्स बाइल कंटेन बाइल सॉल्ट. म्हणजे काय? तर हा जो पित्तरस असतो हा लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन आपले सुलभ होते, पचनक्रिया आपली सुलभ होते. आणि स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे आपल्याला काय होते, मदत होते. आणि या पित्तरसामध्ये बाइल कंटेन बाइल सॉल्ट. बाइल कंटेन म्हणजे काय? पित्तरसामध्ये त्यामध्ये आपल्याला बाइल सॉल्ट म्हणजे पित्ताचे क्षार हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. लक्षात आलंय. त्यानंतर पुढचं आहे बघा स्टमक. स्टमक म्हणजे काय? तर पोट, जठर असे म्हटलं जातं. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल इज कॉल्ड द स्टमक. म्हणजे अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला स्टमक असे म्हणतात. द गॅस्ट्रिक ग्लॅड्स ऑफ स्टमक सिक्रेट ग्लॅस्ट्रिक ज्यूस. या ज्या जठर ग्रंथी आहे, जठरातील जठर ग्रंथीमधून हा जठर रस जो असतो तो वाहत असतो. फूड दॅट हॅज एंटर स्टमक इज चर्न. आणि जठरात आलेले अन्न जे असते ते कसे होते, घुसळले जाते. चर्न, थ्री कंपोनंट्स ऑफ गॅलेस्टिक ज्यूस नेमली हायड्रोक्लोरिक ऍसिड पेप्सिन अँड मस्कस आर मिक्स विथ फूड हिअर अँड इट बिकम्स ऍसिड. म्हणजे काय? तर हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे, पेप्सिन आहे आणि म्युकस जे आहे, ते जठराचे म्हणजे स्टमकचे तीन मेन पार्ट असतात. हे तीन घटक मिसळून अन्न जे असतं ते काय होतं, आम्लधर्मी बनतं. समजतं? आर मिक्स विथ द फूड हिअर आर बिकम ऍसिड. त्याचं आम्ल तयार होतं म्हणजे ऍसिड तयार होतो. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्ट इन द स्टमक. आणि या स्टमकमध्ये मुख्यतः प्रथिनांचे विघटन होत असते. ड्यू टू द चर्निंग अँड द ऍक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लरी विच इज अ स्लोली पुश इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे काय? तर हे खाल्लेले अन्न जे असतं ते स्टमकमधून म्हणजे जठरातील जो पाचक रस जो आहे तो मिसळून तयार झालेले पातळ जे मिश्रण असतं ते हळूहळू लहान आतड्यामध्ये ढकललं जातं, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ढकललं जातं. पुढचं आहे बघा स्मॉल इंटेस्टाईन, त्याला आपण लहान आतडे असे म्हणतो. आता हे जे लहान आतडे आहे ह्याची हे साईजने कमी असते, म्हणजे आकाराने कमी असते, पण ते लांबीने जास्त असते. साईज बघा, ह्याची साईज छोटी आहे पण त्याची लांबी ही जास्त असते.
स्मॉल इंटेस्टाईन, द स्मॉल इंटेस्टाईन इज द अबाउट 6 मीटर लाँग. हे लांबीने किती असते? 6 मीटर लाँग असते. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस हिअर. हे 6 मीटर लांब असून तिथे याच्या प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण इथे केले जाते. थ्री डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स्ड विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. ॲब्झॉर्प्शन इन टू द ब्लड ऑफ न्यूट्रिशन्स ऑफ फूड ऑल्सो ॲक्युअर्स इन द स्मॉल इंटेस्टाईन. हे ज्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये म्हणजे लहान आतड्यामध्ये 3 पाचक रस मिसळतात. मिक्स विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन ॲब्झॉर्प्शन इन टू द ब्लड इन द न्यूट्रिशन ऑप्टेन बाय द डायजेशन ऑफ फूड. आणि अन्नपचनामधून मिसळलेले हे पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे जे काम असते ते हे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे करत असते. आणि त्यानंतर पुढचं आहे बघा लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन हे आकाराने मोठे असते पण लांबीने कमी असते. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लाँग. ओनली वॉटर इज ॲब्झॉर्ब इन टू द लार्ज इंटेस्टाईन. मोठे जे आतडे असतात त्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते आणि येथे फक्त पाण्याचे शोषण होत असते. हे जे मोठे आतडे जे असते त्याच्या सुरुवातीच्या भागाला आपण अपेंडिस हा छोटा भाग जोडलेला असतो. ओनली वॉटर इज ऍब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. अ स्मॉल पार्ट कॉल्ड द अपेंडिस इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. ह्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा भाग जोडलेला असतो. आणि अनडायजेशन रिमेन ऑफ द फूड डायजेस्ट इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. हे जे लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित भाग जो असतो तो हा मोठ्या आतड्यामध्ये म्हणजे लार्ज इंटेस्टाईनमध्ये येत असतो. आणि अनडायजेशन मटेरियल इज थ्रोन आउट द बॉडी थ्रो द ॲनस. आणि पचनक्रियेनंतर उरलेला पदार्थ जो आहे तो ॲनसद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे तिची जी आकृती आहे इथे बघितलेली आहे आणि प्रत्येक पार्टचा आपण इथे व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आय होप तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय नक्की समजली असेल. हा व्हिडिओ जर समजला आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.